नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यामुळे आता महाराष्ट्रभरामध्ये किंबहुना देशभरामध्ये काँग्रेस पक्ष हा आक्रमक होताना पाहायला मिळतोय। जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर पत्रकार परिषद काँग्रेसचे नेते येताना पाहायला मिळत आहेत, तसे त्यांना वरून आदेशच आलेले आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी प्रीतिताई जयस्वाल, ज्यांना नुकतंच कर्नाटक निवडणूक लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून पद भेटलेले आहे, त्या स्वतः आहेत प्रीतिताई जयस्वाल। ताई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केलेली, आपली प्रतिक्रिया? राहुल गांधीजी यांची खासदारकी रद्द करण्यापाठीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे राहुल गांधीजी यांनी नुकतीच त्यांची पदयात्रा संपन्न केलेली आहे। आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, पूर्ण देशाने पाहिलेलं आहे की राहुल गांधीजी यांनी कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत पदयात्रा ही संपन्न केली, आणि या पदयात्रेचं जे लोकांमध्ये नवीन एक ऊर्जा निर्माण झाली, लोकांचा एक विश्वास काँग्रेससोबत पुन्हा एक जुटीने लोक आलेत आणि एक विश्वास दाखवला काँग्रेस सोबत लोकांनी, ह्याचं कुठंतरी एक भीती, एक आपल्या केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे मोदी सरकार, यांना कुठंतरी ती एक भीती निर्माण झालेली आहे की लोकांचा कौल हा काँग्रेसकडे वाढत आहे, लोक हे काँग्रेससोबत पुन्हा एकजुटीने मिळून काम करण्यासाठी तयार आहेत, काँग्रेससोबत येण्यासाठी तयार आहे, आणि तेच भीतीचं कारण त्यांचं होतं। त्यामुळे त्यांनी काय केलं, राहुल गांधीजी यांनी कर्नाटकमध्ये 2019 इलेक्शन चालू होते आणि कोलारमध्ये एका सभेमध्ये राहुल गांधीजी यांनी एक वक्तव्य केलं होतं। काय वक्तव्य केलं होतं ते, की नीरव मोदी आणि ललित मोदी यांनी देशाला लुटून हे देश सोडून गेले, तर मग मोदी हे काय देशाला लुटतात का, असं एक त्यांचं वक्तव्य होतं। आणि त्या वक्तव्याला तिथल्या एक पुनेश मोदी म्हणून तिथला एक आमदार आहे, त्याने त्याच्यावर आक्षेप घेत एक याचिका दाखल केली, आणि ती याचिका कर्नाटकमध्येच त्यांना दाखल करायला पाहिजे होती, पण त्यांनी ती गुजरातमध्ये केली। तर सुरतमध्ये याचिका दाखल करण्याचं काय कारण, तुम्हाला न्याय तर तिथलीही कोर्टाने दिला असता आणि सुरतच्या पण कोर्टाने तोच न्याय दिला असता, पण मग याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी त्या याचिकेवर हेरिंग चालू असताना 2022 स्टे आणला त्या याचिकेवर, स्वतःनीच ती याचिका दाखल केली आणि स्वतःच त्याच्यावर स्टे घेतला। पण मग नंतर असं काय झालं की पुन्हा त्यांनी जेव्हा 7 फेब्रुवारीला राहुल गांधीजी यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला, तो प्रश्न असा होता की अदानी आणि मोदीजींचा रिश्ता क्या आहे, अदानी और मोदीजी का रिश्ता क्या आहे, हा त्यांचा प्रश्न होता। कारण की अदानीजी यांना मोदीजी का एवढं फेवरेबल सपोर्ट करत आहे, का त्यांना एवढं त्यांच्या पाठीमागे त्यांचे CBI त्यांच्याकडे एजन्सी आहे, प्रायव्हेट एजन्सीचं का त्यांना विचारत नाही जाब की बाबा तुमच्या त्यांची शेल, अदानीजी यांची शेल कंपनी आहे आणि शेल कंपनीमध्ये 20,000 कोटी रुपये कुठून आले, हा प्रश्न त्यांनी विचारला असता संसदेमध्ये पार्लिमेंटमध्ये खरगेजींनी हा प्रश्न उपस्थित केला, राहुलजींनी हा प्रश्न उपस्थित केला असता त्यांचा आवाज त्या ठिकाणी म्यूट करून तो व्हिडिओ पब्लिक समोर न आणता त्यांनी राहुलजी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला। आणि राहुलजी यांनी स्पीकरला सांगितलं की 2 पाठवले की मला बोलण्याचा अधिकार आहे, मी असं स्पष्टीकरण देऊ इच्छितो, तर मी माझा एक प्रश्न विचारू शकतो, हा संवैधानिक अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला, आणि त्यांनी तो प्रश्न विचारण्याचा प्रश्न विचारला होता, पण स्पीकरने त्यांना परवानगी दिली नाही। त्यांच्यावर उलटे खोटे आरोप लावण्यात आले राहुलजीवर, काय की त्यांनी बाहेर देशातून ते काही मदत घेत आहेत, बाहेर देशातून काही त्यांना सपोर्ट मिळत आहेत, काहीतरी असं एक खोटा आरोप राहुलजींवर लावून आणि ही हे वक्तव्याचं पुन्हा ते हेअरिंग पुन्हा चालू करून त्यांच्यावर त्यांनी कारवाई करण्यास पुन्हा सुरुवात केली। तर 17 मार्चला पुन्हा ती याचिका दाखल केली आणि त्याच्यावर हेअरिंग होऊन लगेच 27 मार्चला त्याच्यावर रिझल्ट आला की राहुल गांधीजी यांची खासदारकी रद्द करण्यात येत आहे आणि त्यांना 2 वर्षाचा कारावास आणि त्यांचं जे सरकारी घर आहे ते पण त्यांना लगेच खाली करण्यास सांगितले। का? कारण की राहुल गांधीजी हे एकमेव असे व्यक्ती आहेत की ते संसद भवनमध्ये पार्लिमेंटमध्ये ह्या सरकारचं पर्दाफाश करत आहे, या सरकार भ्रष्टाचार
भ्रष्टाचारी लोकांना सपोर्ट करत आहे आणि हे ते जनतेला दाखवून देत होते, कारण की CBI SBIचा जो बँकेचा पैसा होता आणि LIC जो पैसा होता तो आम नागरिक आम जनतेचा पैसा होता, त्यांनी त्या बँकेमध्ये काही जमा केलेले पैसे होते, त्यांचे काही LIC काही पैसे होते आणि हा सगळा पैसा कोणी डायव्हर्ट केला अदानीच्या शेल कंपनीमध्ये हा प्रश्न त्यांचा होता, पण हे लोकांना कळू नये यासाठी त्यांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी राहुल गांधीजी यांच्यावर आरोप लावले आणि आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। तर लोकांमध्ये हे कळून चुकलेलं आहे लोकांना की कशा प्रकारे ते दबावतंत्राचा वापर करत आहे। अरे आज देशामध्ये एवढे मोठे मुद्दे आहेत, महागाईचा मुद्दा आहे खूप मोठा, भ्रष्टाचारीचा मुद्दा आहे खूप मोठा, बेरोजगारीचा खूप मोठा मुद्दा आहे, याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, याकडे जनतेची लक्ष जाऊ नये, त्यांची दिशाभूल व्हावी यासाठी ते जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे ते प्रयत्न करत आहे। राहुलजी यांची खासदारकीची कारवाई जी आहे ती मागे नाही घेतली तर आपली काँग्रेस पक्षाकडून काय भूमिका असणार आहे पुढची? राहुल गांधीजी जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, आम्ही सर्वजण त्यांचे कार्यकर्ते आहोत काँग्रेस पक्षाचे। जे राहुल गांधीजी यांचा निर्णय असेल, जर त्यांचा विचार असेल की ते जेलमध्ये जाऊन त्यांची शिक्षा भोगण्याचा जर त्यांचा विचार असेल तर आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू, आम्ही ह्या सरकारच्या विरोधात आंदोलने निर्देशने प्रत्येक स्तरावर घेऊ आणि या सरकारचा जे चेहरा आहे हा लोकांना कळून चुकलेला आहे। हे आज एक आम जनतामध्ये तुम्ही कुठेही जा, कोणालाही प्रश्न विचारा की या सरकारने तुम्ही खुश आहात का, काय केंद्रामध्ये बसलेल्या सरकारने तुम्ही खुश आहात का, पण कोणीच असं बोलत नाही की हो आम्ही खुश आहे, आम्हाला काही योजना मिळाल्यात, काही त्याचा लाभ होतो आहे, असं कोणीच बोलत नाही। तुम्ही एक साध्या व्यक्तीला विचारा, एक महिलेला विचारा, कोणत्याही साधारण महिलेला विचारा, त्यांच्या समस्या महागाईमुळे एवढ्या वाढलेल्या आहेत की लोकांचं समाधानच नाही आहे सरकारने। बरं, दुसरा एक विषय असा आहे की आत्ताच नुकतंच काँग्रेसचं मोठं एक अधिवेशन रायपूरला पार पडलं, हिंगोली जिल्ह्यामधून तुम्ही स्वतः एक महिला म्हणून स्वतः एकमेव सहभागी झाला होतात, कसा अनुभव होता त्या अधिवेशनाचा, काय तुम्हाला तिथे शिकायला भेटलं नेमकं अधिवेशनात? रायपूर अधिवेशनामध्ये हे एक 82वं अधिवेशन होतं काँग्रेसचं आणि त्या अधिवेशनामध्ये मी सहभाग घेतला होता। बऱ्याच ऑल इंडिया काँग्रेसमधून बरेच लोक त्या अधिवेशनात सहभागी झालेत। अधिवेशनामध्ये काही आमचे धोरण, काँग्रेसचे नवीन धोरण त्यांनी घेतले, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, एक मी महिला आहे म्हणून सांगते की 50% आरक्षण देण्याचा राहुल गांधीजी यांनी निर्णय घेतलेला आहे, तो एक ठराव त्यांनी पारित केला त्या ठिकाणी। दुसरी गोष्ट की जे 50 वर्षापेक्षा कमी वयाचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते लोक आहेत त्यांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ही तिकीट देण्याचा एक ठराव त्यामध्ये पारित करण्यात आला आणि जे यंग कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा पक्षामध्ये चांगल्या त्यांच्या हिशोबाने पदं देण्याचा पण एक ठराव पारित करण्यात आला। यंग जनरेशनला काँग्रेस घेऊन चालणार आहे, हे काँग्रेसचे नवीन ध्येय धोरण आहेत आणि महिलांसाठी पण बरंच काही आहे त्याच्यामध्ये। अधिवेशन अटेंड केल्यानंतर मला खूप आनंद झाला की मी अशा एका पक्षामध्ये काम करते, मला खूप अभिमान आहे की आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच कार्यकर्ते ॲक्टिव आहेत, पण काही स्थानिक लोक त्यांचा वरती नाव देत नाही, पण काँग्रेस पक्ष आज स्वतः दिल्लीत बसून प्रत्येक गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत त्यांची नजर आहे की कुठं कोणता कार्यकर्ता किती काम करतो आणि त्या हिशोबाने त्यांना ते एक चांगली संधी देत आहे। शेवटचा प्रश्न आहे की मध्यंतरी शहर पातळीवर तुम्ही काम करत होता, आता तुम्हाला पक्षानं जे आहे ते राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिली आहे, कर्नाटक लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून तुमची निवड झालेली आहे, काय सांगा? मला सर्वात प्रथम तर मी धन्यवाद करते आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेता डिसूजा यांचा, त्यानंतर आमच्या महिला अध्यक्षा संध्याताई सवालाखे, महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा आहेत, त्यांचाही मी धन्यवाद करते मनापासून। पुन्हा आमच्यावर सदैव ज्यांचं आमच्या डोक्यावर हात आहे किंवा आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन भेटतं असे आमचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच आमचे नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष यांचाही सहकार्य नेहमी मला लाभतं।
आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातूनच आज मी माझं जे पण काही काम करते पक्षामध्ये तर त्या कामाची दखल घेत मला ही संधी त्यांनी दिलेली आहे आणि मला या संधीमुळे बरंच काही शिकायला मिळेल. मी आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यातच काम केलेलं आहे, माझ्या गावामध्ये, माझ्या शहरामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या राज्यात मी काम केलेलं आहे. आता मला नवीन संधी ही मिळालेली आहे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन, तिथे मला बिजापूर लोकसभेची जबाबदारी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये 8 तालुके आहेत, 8 विधानसभा आहेत. त्या 8 विधानसभाची पण जबाबदारी मला ऑब्झर्वर म्हणून दिलेली आहे. आता मी त्या ठिकाणी दौरा करणार आहेत आणि तिथं सध्या इलेक्शन लागलेले आहेत तर 10 मेला तिथे वोटिंग आहे, विधानसभेचं इलेक्शन चालू आहे आणि त्यानंतर 2024 तिथे लोकसभेची निवडणूक होणार आहे. तर मी लोकसभेची निवडणूकपर्यंत तिथे ऑब्झर्वर म्हणून जाणार आहे. बरंच काही शिकायला मिळेल, तिथलेही संघटन काँग्रेस पक्षाचं काम हे मला बघायला मिळेल. त्यासाठी मी खरंच मनापासून धन्यवाद करते, मला ही संधी मिळाली. नक्कीच. तर ह्या होत्या काँग्रेसच्या प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रीतिताई जयस्वाल, जे की आत्ताच काही दिवसापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे निर्णय घेतल्यामुळे आता काँग्रेस पक्ष हिंगोली जिल्ह्यातसुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतो आणि महाराष्ट्रभरात देखील काँग्रेस पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळतो. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.